रेवतीताई नुसते अशा गल्ली मध्ये फिर 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 फिरत राहते आणि आल्या गाले की माझा पावर चालू करते. हे काने केलं ते काने केलं असंच का बसली तसंच का बसली. अरे यांचा एक डोक्याला वाईटा की मेला पण मोठा ताई चांगले आहे भाई. हा पार्वती ताई खूप चांगले आहे पण या रेवती ताई काय उपयोगाच्या नाही भाई. त्यांना दुःख सुख कळत नाही काय काहीच कळत नाही. जीवावरून जीव पण ओळखती नाही भाई. अख्ख्या गल्लीमध्ये फिरून आता झालं यायचा टाइम बराबर. घरी फक्त कोणी नाही पाहिजे त्यांना. आईच्या प्यायची इच्छा झाली होती पण या पायामुळे जाता येईना काय व्हाय ना. उठता येई ना किचन पर्यंत जाता येई ना कस काय कराव काय नाही भाई. भांडे कावर नाही घासले तू? आहो ताई मला उभं नाही राहता येत. नुसती मोबाईल नव्हती बोट घालीत बसती आणि भांडे कोणी घासायची? भांडे कोणी घासायची? आता मला काय काम आहे सांगा बरं. माझ्यावर तो पाय दुखतो मग मोबाईल मध्ये बोट नको घालत बस. मग काय पटत का पण तुला? आता पटायचा काय विषय आहे भाई. पाय चांगला होता तोपर्यंत करतच होते ना मी. पागल तू किती पसारा पाडलाय? आहो पाडला पसारा ताई मग असं काय? मी काय मुद्दाम करून राहिले का? तुम्ही जीवावरून जीव ओळखा ना जरा. पटायला पाहिजे खरंच दुखतो का खोट दुखतो? बसली होती ताई बघा ना तुम्ही बघा बरं. हे काय आली ते पट्ट्या गुंडाळून झालं दुखायला लागलं काय? हे काय माझं प्लॅस्टर पाय मोडलाय धडधडीत तुम्ही पाहताय बघा बरं. असं काय मला तर नाही भाई काय खरं वाटत ना. गोळ्या घेऊन आली ना औषध घेऊन आली ना काहीच घेऊन आली. नुसती गेली तिकडे पट्ट्या आली बांधून कामाच्या नावाने शंकोबा. अहो बाई असंच राहतं. जी जण ती तीच कण ती दुसऱ्याच दुःख पर शीतळ राहतं. पण मग मला कळत ना तू काय तर चिठ्ठी आणली का काय आणलंय का काय पुरावा आणलाय का? नाही भाई आम्ही दोघं नवरा बायको माई मोठी जाव आम्ही तिघ जण नाटक करून राहिलो. तुमची बाजू खरी आहे. आणि मग बरोबर आहे तेच खरंय. तुम्ही लय सत्याने चालत आहे. आम्ही नुसते खोटे नाटे बोलतो. आम्ही सत्याने चालवतो. आम्ही सत्याने चालवतो. बरंय बाय चांगली गोष्ट आहे. मग आता हे भांडे कोणी घासायची? तुमची तुम्ही घासा बाई. मी नाही घासणार. ते मोठे ताई आले का? मी मोठ्या ताईला सांग. आहो ताई तुम्हाला थोडं तरी पटायला पाहिजे. मी तुमच्यापेक्षा लहान आहे. मग निदान जीवावरून जीव तरी तुम्ही ओळखायचं. तुम्ही दोघी मला आई सारखे आहे. मोठे ताई मला किती जीव लावते. तुम्ही का बरं माझे असे हाडहाड करते? मी काय मुद्दाम करून राहिले का? पण काय कागदपत्र आणले का दवाखान्याचे? प्रत्येक टायमाला तुम्हाला कागदपत्र दाखवायला काही पाहिले माय नवऱ्याने पाहिले माय मोठ्या जावाने पाहिले. मला का नाही दाखवले तू कागदपत्र? मग तुमचं तिथं दुखतं तुम्ही हे सांगा ना. मग तुम्ही मोठ्या ताईंना बोला ना. मोठ्या ताईनीच नाही दाखवली तुम्हाला. आता काय करायचं? मग कागद दाखवलं नाही म्हणजे लगे भांडे भांडे घासले नाही म्हणून भांडणं काढायचं. आणि मग खरं दुखणं कुठे माहिती का? काम करायचं दुखणं नाही नाही. खरं तुमचं दुखणं कुठे आहे आमच्या लक्षात आलं ना. माझं दुखणं खरंय पण तुमचं दुखणं कुठं आलं? तुम्हाला ते प्रिस्क्रिप्शन दाखवलं नाही दवाखान्याचं बिल नाही दाखवलं. एक्सरे नाही दाखवले. MRI चे रिपोर्ट नाही दाखवले. सिटी स्कॅन चे रिपोर्ट नाही दाखवले म्हणून तुमचं दुखणं. मग तुम्ही खरं दुखणंच नाही त्याच्यामुळे? बरं येऊ ताईला. मी ताईशी बोलते. ताईला येऊ द्या मग बोलते. चालेल चालेल. तुमचं लय दोघींच जमत बाई. हे करते हाड 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 करते येडे. नुसते मला पाहिलं का नुसते बिबळे कसे करते डोळे कडवले. नुसते काळीवर पाहते मला काय नाही. आहो तुमचा असंच सवाल आवाज माग पुन्हा बाई तो आपण जाऊ. तुम्ही दुई इकडे मागा मग चांगलंय. पण तुम्हाला घेवत नाही काय झालं निघून जायला तुम्हाला पाहणं काय कसं चाललंय तमाशा काय ग रेवती तू का म्हणून बसली? देवकी तुला चहा दिला तिने? नाही दिला. त्याच फिरायला गेल्या त्या अख्ख्या गल्लीमध्ये आल्या आपलं कुटाळ करून. वरतून आल्या आल्या मायाशी भांडव राहिल्या म्हणे भांडे तुला घासता नाही आले का? मला एक पायावर किती वेळ मी उभी राहणार एक पायावर? हे बघ जाऊ दे आता तिचं दुखत आहे म्हणून इथून मागत तिशे नुसलायची भांडे घासायची सगळं काही स्वयंपाक पाणी मी भाजी आणायला गेले निदान तुला तेवढे भांडे घासता नाही आले. अगं वाट्याला सुद्धा तू झाडू फिरावला नाही. सगळ्या झाडून झुडून बसले. अगं सकाळी जर कांदे कापले ते कांद्याचे टनभर सुद्धा तुला उचलता नाही आले. वाड्या निवडून आले काय? वाऱ्या निवडून आले. हा का? हा असा गम झाला का तो? मग खोट का? तुम्हीच ठेवलाय गोळा करून दुसरं काहीच नाही. अगं तुला पटायला पाहिजे तिचं एवढं दुखत तिच्याशी डोकं लावी बसली सारं गाव कोळपून येते. कागदपत्र आणले का? कागदपत्र आणले खरं दुखत आहे का तिच्या? मला माहिती तुझं तेवढं दुख राहिले. तुला वाटलं किती पैसे खर्च केले किती नाही देवकीला म्हणजे मग तिला पैसे खर्च केले का? तो थंडी तापाचं नाटक करायचं घ्यायची बोदळी अंगव. मग चला मला बी ऍडमिट करा.
महिन्यातून दोन वेळेस सलाईनच लावायला लागत. मग आता काय करावं जर दुखायला लागलं तर? मी काय नाटक करते का? ही तरी ना ही तरी नाटक करते. अगं स्वतः मी स्वतःच्या ड्रॉईंग येऊन पड पाहिले. तिचा नाही जीव नखात आलाय आणि तू काय बोलू राहिली. अगं शेण सुद्धा तो सवसांचं शेण सुद्धा तू उचललं नाही. अहो पण यांना असं कळायला पाहिजे, माणूस खटल्याच्या घरामध्ये नाटक करील, पण एवढं नाटक करील मला शी एक नंबरला बसताय ना दोन नंबरला बसताय. तुला एवढी लाज, एवढं कोणी नाटक करत का? तुला एवढी लाज नाही वाटत? आपल्या पेक्षा लहान जावासून ती साड्यांशिवाय राहिली नाही. आता उगाच दुखत आहे म्हणून गाऊन घातलाय. तू काय ड्रेस घाली ती काय वागत? तुमचं दुसरं कुठंच दुखत नाही, माझ्या नवऱ्याला पटत मी घाली ते. तुम्हाला दोघींना घालून देते नाही म्हणून तुम्ही जाळा त्या माझ्या. नाही आम्हाला पण आमचे नवरे आम्हाला काही असं काही नाही. आम्ही घालू शकतो पण आम्हाला आम्हाला मान मर्यादा आहे. आमच्यावाले सासू सासरे आहे, लहान लहान मोठे लोक इथं भाऊ बंद आहे. आम्ही ना आमची इज्जतीतच राहतो. तुझ्यासारख्याशी थया थया खुशाल ड्रेस घातलं. अगं तू नाशिकला राहायला गेली म्हणजे तुका काही मोठ्या फॉरेनला नाही गेली. मग काय झालं? माझ्या नवऱ्याला म्हणायचं ना तुम्ही का तिला असं राहून देऊ नका, तसं राहून देऊ नका, तिला का तुम्ही बोलती नाही. अगं आओ ऐका ना, भाऊंलाच कशाला बोलायला पाहिजे, आपल्याला पण राहायची अक्कल पाहिजे, स्वतःच्या मनाने समजून घ्यायला पाहिजे. तिच्याशी डोकं लावी. माझ्या नवऱ्याला पटत आहे. तुमच्या दोघींचा जीव थोडा थोडा होत असेल तर सगळं ठेवू द्या. मला त्याला जसं आवडतं तसं मी राहणार. बरं मला एक सांग, तुला भांडे घासायचे नाही का? घासील मला आलं तव म्हणत. म्हणजे स्वयंपाक कधी बनवायचा? बनू काय एवढं लवकर खा सुटले तू, एवढं लवकर कोणाला भुका लागले तर? आमचं नाही, तुझाच नवरा आला का त्याच्याच पोटात खाऊ खाऊ सुट. मी त्यांना बाहेर नेईन पाणीपुरी खायला. हा म्हणून तर तू ये नाटकाच्या. पाणीपुरी पाववड्या सँडविच याच्यावरच गेली बाई. दुसरं काय लय तोंडाला चटकन तीन घटका. हुरहुरण पंढरपूर, हुरहुरण पंढरपूर. दुसरं काय बाकी काहीच तुम्ही दोघे जणी झाल्या म्हणून काय तुम्ही मला दाबून टाकी तर? आम्ही दाबायला कशाला आले ती मला असला ती दिवाळी नाही आली ती बरी पाहिजे. दिवाळी येताना काहीच कामाचं नाही काळजाचं नाही. आता हे एवढं कोणी आवडलं? कोणतं आवडलं? हे काय झटक फटक केली एवढे भांडे घासले. अगं झटक पटक काय केली ते जाळ पाहिजे. माझं सारखं जर ते सुटलं तर त्याला मी काय? झटक पटक कोणती माहितीये का ताई पार्वती ताई? तेव्हा हा झेंडा फटकारायचं काम केलं अख्ख्या गल्लीमध्ये. वर्षातून एकदा येते ना दिवाळीला गल्ली झटकली बघ त्याच्यामुळं. गल्ली नाही झटकली, सगळे सांगते तुम्ही भांडे कुठे. आपल्या तपास करायला गेल्यावर त्यांना लगेच नाही का दवाखान्याचे कागदपत्र नाही दाखवले, झेरॉक्स नाही ते काय म्हणतात त्याला भाई एक्सरे नाही दाखवले. ना रिपोर्ट लगेच लागलाच. मी आता ना भाजीपाला घेऊन आले ना, मला ती आणखी सांगितलं म्हणजे इथे शवांताई जवळ बसेल होती. पाय बाय तिथे किती वाजते घाटी तिची एवढी मोठी ती साडे नऊ भाराची ती नथ नाकामध्ये मोठी नथ तिच्या. आता गावात करायचं म्हतारा म्हतारला एकच सांगायचं, ही बाय आहे ना आमच्या मध्ये येता का म्हणे ही आली का सगळं खेळखंड गाऊ. एक काम करा, माझ्या नवऱ्याचा माझ्या हिस्सा ठेवा, मी येणार. ऐ हिशावाले म्हातारा म्हातारा मी सांभाळतोय. हिसा कुठं लगेच मागवतोय द्यायला तयार तुम्ही दोघे का नाही देऊन देते? सांभाळ म्हातारा म्हातारा. हा मी सांभाळते म्हातारा म्हातारा. होतं कसं होतं नाशिकला पाठवलंय 8 दिवस म्हातारा. एवढं तू कधे बाई मामाजी, एवढं आमकं केलं बाई मामाजीनी. अहो मामाजी एवढं नका चप्पल काढू. मला काय माहित नाही का तू कशी कशी वागली ते? पण मग ते तरी म्हंटले का तुला कधी काय कबा असं वागले का तशी वागले? त्यांना पार पालगावर घास होता. माझी बात ऐका ना, आणि भाऊजी एवढे सरकारी सर्व्हिसला आहे. आतापर्यंत यांनी आपल्याला शेतीला सुद्धा काही यांनी हे भांडवल पुरावलं नाही. वाटा कसं काय द्यायचं? यांची सरकारी सर्व्हिस आहे. यांना आपल्या आपल्या दोघींच्या नवऱ्यांना नवरे शेती करत्या, आपण दोघी शेती काम करतो, ही बाई घरामध्ये बसून राहत्या. नवऱ्याला पण सरकारी जॉब सरकारी पेमेंट आणि यांना कसं आपण हे देत आणि आता लगेच वाट्यावर. वर्षी 7 पोते धान्य उचलून नेले आणि मी काय म्हणलं आणि दोन माणसांना आणि दोन लेकरांना काय एवढं खायला लागलं. मी त्यांना काय म्हणलं सगळं मायरी वाहत पोल्ट्री फार्म टाकून देतो म्हणे. पोल्ट्री फार्म टाकून देतो, अजून टाकून देतोय. आणि महिन्याची महिन्याला 10-10 हजार रुपये खर्च ते हॉटेल काय पार्लर काय जरास आपल्या वायद्यानुसार वागावा. आता जीवावरून जीव वळखावा. मी पटकन जाऊ दे तिच्या नको नदीला देऊ की मी तुला चहा करून देते. ऐ तू घे भांडे घासून ते. परत कटकट नाही झाली पाहिजे. तुला बरं वाटतं ना? हा बरं वाटतं. गोळ्या घेते. हा पण तो पायच वरती होऊ नाही राहिला होता, हलू पण नाही राहिला. थांब मी तुला चहा देते, थोडीशी ना नाश्ता कर म्हणजे मग तुला बरं वाटत ना. चालेल.